नमस्कार वेलकम टू श्रीमेज गॅलरीया आज आपण जातोय आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर बँगलोरमध्ये तर हा जो तुम्ही पहिला मंदिराचा व्ह्यू बघितला हा विशालाक्ष मंडप आहे म्हणजेच ध्यान मंदिर त्यानंतर त्यानंतर आपल्याला आश्रमाच्याच परिसरात महादेवाच्या मंदिराचंही खूप सुंदर दर्शन होतं हा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि एकीकडे पार्किंग एरिया आहे पार्किंग एरियामध्ये भरपूर जागा होती कारण आम्ही सकाळच्या वेळेला गेलो होतो तर जी फोर व्हीलर पार्किंगची स्पेस होती ती जवळपास मोकळी होती तिथे बरेच लोक सकाळी येऊन मेडिटेशन करून जातात तर असा हा बाहेरचा व्यू आहे बाहेर असे भरपूरसे छोटे छोटे टेम्पल्स आहेत जे आपल्याला बघायला मिळतात गणपती गणपतीचं दर्शन होते आणि खूप खूप ठिकाणी असे डायरेक्शन बोर्ड्स लिहिलेले आहे की आपल्याला कुठे जायचं आहे म्हणून तर इथे लिहिलेले आहे विशालाक्ष मंडप अन्नपूर्णा डायनिंग हॉल पंचकर्म सेंटर आणि श्री श्री स्कूल ऑफ योगा तर इकडे श्री श्री स्कूल ऑफ योगामध्ये योगा, योगा शिकवला जातो जे योगा टीचर्स असतात ते तिकडे जाऊन योगा शिकतात बरेचसे लोक तिकडे योगा शिकायला किंवा जो काय त्यांचा प्लॅन आहे तो कम्प्लीट करण्यासाठी तिकडे जातात तर तुम्ही बघू शकता हे एक स्टेडियम टाईपमध्ये आहे आणि इकडे असे बरेचसे छोटे छोटे मंदिरं बनवलेले म्हणजे आपण त्याला हॉल म्हणू शकतो जिकडे आपण सकाळी जाऊन मेडिटेशन योगा करू शकतो आणि बऱ्याच वेळ बर आपण तिथे शांततेत बसू शकतो कारण जागा भरपूर आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे मध्ये पाणी आहे आणि बसायला अशा स्टेप्स आहे त्यामुळे भरपूर स्पेस असल्यामुळे आणि निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यावर आपल्याला माधुर्य गिफ्ट सेंटर दिसतं तर खूप सुंदर गिफ्ट कलेक्शन्स आहेत तिकडे गिफ्ट कलेक्शन्स आहे डेली यूज जे डेली आपल्याला वस्तू लागतात त्या आहे शॅम्पू साबन्स वगैरे त्यानंतर इकडे बी योगी म्हणून आहे इकडे कॉटनचे कुर्ते वगैरे धोती या गोष्टी मिळतात आणि खूप सुंदर ड्रेसही होते जे कॉटनमध्येच पण डिझायनर होते इकडे स्टोअर आहे इकडे बुक्स आणि फोटोज मिळतात बुक्स फोटोज छोटे स्टॅच्यूज वगैरे इकडे मिळतात तर आतमध्ये गेल्यावर आपल्याला असे तीन चार स्टोअर्स बघायला मिळतात आणि हे आश्रमचे इन्क्वायरी सेंटर आहे इकडे आपण आश्रमाबद्दल सगळं विचारू शकतो आपण वन डे ट्रीपसाठी गेलो असेल तर आपल्याला एका दिवसात सगळीकडे बघून होतं आणि आरामात होतं इकडे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात जे आपण प्लॅन करू शकतो आपल्याला यायच्या आधी ती बुक करावे लागतात पण आम्ही अगदी वेळेवर गेलो होतो म्हणून आम्हाला असं काहीही करता आलं नाही आम्हाला फक्त आश्रमचा फक्त टूर करता आला तर आश्रममध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले सगळ्या बागा बागा लागतात जाताना सगळी हिरवळ लागते सगळे झाडं लागतात आणि त्यानंतर आपण जेव्हा एंट्री घेतो तेव्हा आपल्याला एक अशी मोठी स्पेस दिसते जी की टेम्पल शेपमध्येच आहे जिकडे बसून सगळेजणं योगा करत असतात काही मेडिटेशन करत असतात काही लोक तिथून जप करत असतात आणि हा जो लांबून दिसणारा आहे हा विशालाक्ष मंडप आहे तर त्याच्यासमोर अगदी ही स्पेस असल्यामुळे आम्हीही एक दोन योगाच्या जे काय आम्हाला योगा येत होतं किंवा मेडिटेशनसाठी आपण ज्या पोझिशनमध्ये बसतो ते आम्ही तिकडे बसून केलेलं आणि हा जो विशालाक्ष मंडप आहे हा श्री श्री रविशंकर यांच्या आईचं नाव विशालाक्ष त्यावरून त्या मंडपाचं नाव ठेवलं गेलं आहे आणि हे त्यांनी डिझाईन केलेलं आहे स्वतः तर या मंडपाच्या बाहेर तुम्ही बघू शकता भरपूर स्टेप्स आहे आणि आणि तिकडे तिक पितळेचा नंदी आहे आणि या मंडपाच्या एरियामध्ये भरपूर स्पेस आहे खेळायला म्हणून श्रीमयी इकडे निवांत खेळत होती आणि आम्हीही तिथेच बसून मेडिटेशन किंवा थोडंफार योगा करत होतो मी जसं तुम्हाला सांगितलं आम्ही सकाळच्या वेळेला गेलो होतो तर तुम्ही बघू शकता अगदी झाडाच्यामधून सूर्यकिरण येत आहे आणि जे सकाळचं कोवळं ऊन होतं ते प्रॉपर विशालाक्ष मंडपावर पडत होतं आणि सगळेजण जे योगा करत होते ते सकाळचं जे कोवळं ऊन आहे ते अंगावर घेत होते आणि असं सगळ्या झाडांना फुलं आलेली आहे सगळीकडे हिरवळ आहे पक्षीही निवान तिकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि झाडांना खूप सुंदर शेप दिलेला आहे सगळीकडे फुलं आलेली आहे त्याच्यामुळे ते वातावरण जे होतं ते खूप मनमोहक होतं आपण जर आश्रममध्ये गेलो तर आपलं एक दिवसात आपलं तिकडे राहून आपल्याला समाधान वाटत नाही आपल्याला असं वाटतं की एटलीस्ट दोन दिवस मला तिकडे हवे होते आणि असेही प्रोग्राम्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे वन डेसाठी तर तुम्ही बघू शकता क्रिसमस ट्री डेकोरेट केलेलं आहे आणि यावर असे छोट्या छोट्या चिट्स लावलेल्या होत्या ज्या विश आपण म्हणतो त्या त्यानंतर आपल्याला गणपतीचं दर्शन होतं पुढं गेल्यावर तर हे असं एका झाडाखाली खूप छान असं गणपतीचं त्यांनी दर्शन घडवून आणलेलं आहे आणि सगळीकडे स्वच्छता आहे एकदम क्लीन आहे सगळीकडे आपल्याला डायरेक्शन्सचे बोर्ड दिसतात थोड्या थोड्या अंतरावर वॉशरूम्स आहेत थोड्या अंतरावर म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो अर्धा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर त्यानंतर पाणी पिण्यासाठी फ्रीज ठेवलेली आहे आणि आतमध्ये एक विशाला म्हणून कॅफे आहे आणि पंचामृत म्हणूनही एक कॅफे आहे आणि अन्नपूर्णा म्हणून प्रसादम हॉल आहे तर प्रसादम हॉलमध्येही खूप सुंदर प्रसाद मिळतो खूप टेस्टी असतं आम्हाला प्रसाद मिळाला आम्हीही तिकडे उपमा इडली वगैरे खाल्ला आणि विशालो कॅफेमध्येही आम्ही डोसा वगैरे खाल्ला तर तुम्ही बघू शकता इकडे जे झाडं आहेत त्यांची प्रॉपर केअर केली जाते जे ओल्ड लिव्ज आहेत ते काढून टाकले जातात आणि जे मध्येही लॉनच्यामध्येही जो कचरा आहे तो कंटिन्यू कोणीतरी झाडत असतं तिकडे आपण माळी असल्यापेक्षा असं म्हटल्यापेक्षा तिकडे खूप जण सेवा करायला येतात तर भरपूर लोकं सेवा करत होते आणि क्लिनिंग करत होते खूप तिकडे भरपूर हॉल आहे जसे योगाचा हॉल आहे मेडिटेशन हॉल आहे तर आम्ही तिकडे बघितलं की भरपूर जण स्वतः येऊन ते क्लिनिंग करत होते काही झाडू मारत होते काही आपल्याला जे शक्य आहे ती सेवा करत होते तर हा विशालक्षा मंडपमधला नंदी आहे ज्याला मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे की कि किती सुंदर डिझाईन आहे आणि किती सुंदर अगदी आपल्याला जसं आपण एंट्रन्स घेतो तसं आपल्याला समोरासमोर नंदी आणि आपण तिकडे त्या बाजूला बसून बरेचसे लोकं आतमध्ये मेडिटेशन करत होते तर तुम्ही बघू शकता अशी भरपूर गर्दी होती आणि ही वेळ सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यानची आहे तर या वेळेला हा मंडप जवळपास पूर्ण भरून होता त्यानंतर आम्ही निघालो आमचं जसं दर्शन झालं आणि आम्ही थोडा वेळ तिकडे स्पेंड केल्यावर आम्ही निघालो विशाला कॅफेमध्ये तर इकडे खूप छान मिळतं ज्यूस मिळतं दूध मिळतो चहा मिळतो आपल्याला जे काय घे घ्यायचं आहे ते मिळतं फ्रूट सॅलड्स मिळतात त्यानंतर डोसा इडली उपमा सगळं अवेलेबल असतं तर श्रीमहिनी इकडे हॉट बदाम मिल्क घेतलेलं तर ती ते पीत होती आणि इकडे कॅफेमध्ये सगळ्या गोष्टी सकाळी सातपासून अवेलेबल असतात आणि सकाळी सात ते रात संध्याकाळी सातपर्यंत जवळपास ते सगळंच देतात कारण खूप जण इकडे म मेडिटेशन प्रोग्रामसाठी येतात आणि मग त्यांना मध्येच फूड हवं असेल तर त्यासाठी हे विशाला कॅफे केला असेल तर इकडे जे तुम्हाला बेंचेस दिसतात हे संगमरवरी बेंचेस आहे आणि बरेचसे बेंचेस वुडन होते वुडन बेंचेस खूप सुंदर होते त्याचा सँडलवूड कलर दिलेला होता त्यांना आणि सगळ्या झाड कुंड्यांच्या भोवती किंवा झाडांच्या भोवती असं काहीतरी शेप बनवलेले होते पक्ष्यांचे शेप किंवा नारळाच्या करवंटीपासून बनवलेले छोट्या छोट्या कुंड्या होत्या त्याच्यात झाडं लावलेले होते तर हा विशाला कॅफेचा इनर साईड आहे तुम्हाला दिसत असेल काही गर्दी नव्हती सकाळची वेळ होती आणि हा कॅफेटेरी एरिया आहे तर इकडे सगळं अवेलेबल होतं गुलाबजामपासून पेस्ट्रीजपासून केक सगळं सगळं अवेलेबल होतं आपल्याला जे काय हवं ते आपण ऑर्डर करून खाऊ शकतो तिकडे कूपन सिस्टीम आहे आपल्याला कुपन घ्यावं लागतं आणि मग आपली ऑर्डर आली की ते आपल्याला कॉल करतात आणि आपल्याला ते स्वतः घ्यावं लागतं सेल्फ सर्विस आहे तर इकडचं फूडही खूप छान होतं आम्ही वडा डोसा आणि पोहे वगैरे घेतलेले तर खूप छान आहे सांबार आणि चटणी तर खूप मस्त होती आम्ही सांबारही भरपूर खाल्ला मेथी डोसा आणि मसाला डोसा घेतलेला खूप छान जेवण होतं त्यानंतर याच एरियामध्ये विशाला कॅफेनंतर प्ले एरिया आहे तर छोट्या मुलांना आपण तिकडे नेऊन खेळू खेळू शकतो आम्ही भरपूर मजा केली प्ले एरियामध्ये श्रीमहिनी बऱ्याच वेळ खेळत होती त्यानंतर त्याच्या बॅकसाईडला अगदी अपोजिटला आपल्याला एक वॉशरूम मिळेल आणि एक पाण्याचं मिळेल पिण्याच्या पाण्याचं आणि हा आश्रमचा लिव्हिंग एरिया आहे जे डीओटीज येतात तिकडे त्यांचा मेडिटेशन प्रोग्राम असतो पाच दिवसांचा दहा दिवसांचा तर त्यासाठी तो लिव्हिंग एरिया आहे तिकडे रूम असतात आणि रूमला अटॅच टॉयलेट्स असतात आणि ते तिकडे पाच सहा दिवस राहू शकतात त्यानंतर सगळ्या आश्रमच्या एरियामध्ये मला बरेचसे लाजाळूचे झाडं दिसले तर तुम्ही बघू शकता लाजाडूंनी कसे अगदी पानं मिटून घेतले त्याला टच केल्याबद्दल तर ह्या हा, हा माझा एक मला हे गोष्ट खूप आवडते की कुठलंही झाड कुठलंही फुल असलं की त्याला ऑब्झर्व करायचं त्याचा कलर किती छान आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी प्रत्येक गोष्टीचं सौंदर्य तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगते तर असंच मी इथल्याही सगळ्या झाडांचे आणि याचे मी आनंद घेत होती डोळ्यांनी आणि भरपूरशा गोष्टी जितक्या शक्य आहे तितक्या तुमच्यासाठी आम्ही कंटेंट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता श्री श्री योगा स्कूल आहे तर योगा स्कूलबद्दल मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं की इकडे योगा टीचर्स येऊन त्यांचा वन मंथ किंवा थ्री मंथ्स जे काय त्यांचा क्लास असतो ते कंप्लीट करतात आणि त्यानंतर ते ॲज अ योगा टीचर म्हणून वगैरे वर्क करतात कुठेतरी सेवा देतात तर याही एरियात जो आपण योगास्कूलमध्ये जाणार आहे किंवा योगा स्कूलचा कि जो वे आहे इथेही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पानं फुलं आणि फळं बघायला मिळतात तर इकडे राधाकुंड आहे त्यानंतर अन एक अन्नपूर्णा म्हणून डायनिंग हॉल होता तर बरेचशा दूरपर्यंत गेल्यावर आपल्याला असं कळतं की अरे हा एरिया भरपूर आहे म्हणजे भरपूर चालायचा आहे तर जो वन डे टूरसाठी जातो त्यांनी चालत गेल्यापेक्षा तिकडे त्यांच्या गाड्या असतात तर ती गाडी आपण घेऊ शकतो मला माहीत नाही की त्याची फीज काय आहे कारण आम्ही चालत जात होतो आम्ही सगळं चालत फिरलो त्यामुळे आम्हाला हा सगळा आनंद घेता आला जे तुम्हाला आत्ता दिसलं तो मेडिटेशन हॉल सेकंड होता जो पहिले आपण बघितला तो विशालक्ष मंडप तो पहिला मंडप होता आणि हा दुसरा हॉल आहे यालाही धान मंदिर असंच म्हटलं जातं आणि या मंदिरापासून चालत गेल्यावर आपल्याला मी जे तुम्हाला शंकरजी महादेवाचं किंवा शंकराचं दर्शन घडवलं होतं तर ते दर्शन आता आपल्याला या रोडनी गेल्यावर सरळ दिसतं महादेवाचं मंदिर आहे तिकडे त्यांनी पाणी आणि जे काय आपल्याला भगवंताला अर्पण करायचं असतं फुलं वगैरे ते तिथे त्यांनी ठेवलेले असतात आणि आपण जाऊन फक्त दर्शन घेऊन तिकडे आपण ते अर्पण करू शकतो आणि जाताना असे खूप सुंदर झाडं लागले आणि अगदी तिथेच कुंडीमध्ये पांढरा आणि जांभळा लोटस होता तर मला हे खूप आवडलं तर तुम्ही बघू शकता किती कोमल आहे ॲक्च्युली कमळाला कोमलच म्हणतात तुम्ही फुलांचं सौंदर्य बघू शकता ॲक् आम्ही ओरिजिनल बघत होते तर आम्हाला ते खूप भारी वाटलं अशी सगळीकडे रांगोळी काढलेली होती आणि या मंदिराचं जर तुम्ही एरिया बघाल किंवा जे मंदिराचं कन्स्ट्रक्शन आहे ते बघाल तर ते अगदी ओपन होतं आणि बाहेर नंदी आहे आणि आतमध्ये महादेवाची इतकी मोठी पिंड आहे आणि खूप सुंदर दर्शन होतं इथे आपण डायरेक्ट दर्शन घेऊ शकतो अभिषेक घालू शकतो भगवंताला त्यानंतर आपण जर काही सोबत नेलं असेल हार वगैरे तर तेही घालता येते तर असं खूप सुंदर दर्शन झालं त्यानंतर आम्ही निघालो आम्हाला म अन्नपूर्णा महा प्र महाप्रसादम हॉलमध्ये जाऊन तिकडे प्रसाद घ्यायचा होता म्हणून आम्ही प्रसाद हॉलकडे निघालो आणि अशा भरपूर पायऱ्या आणि भरपूर एरिया चालत चालत आम्ही आमचा हा टूर एका दिवसात कम्प्लीट केला ॲक्च्युली जर तुम्ही बँगलोर गेले आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरला गेले तर तुम्ही थोडा वेळ जास्त स्पेंड करा कारण इकडनं निघायची इच्छा होत नाही कारण सगळीकडे असं निसर्गाचं सानिध्य आहे आणि खूप छान वातावरण आहे सगळीकडे सावली आहे सगळीकडे आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जातात तर आपल्याला यायची इच्छा होत नाही तर हे तुम्ही बघू शकता हे दगडामध्ये आहे इथे कुठेही सिमेंट लावून त्याला अटॅच केलेलं नव्हतं ते दगड फक्त ठेवलेले होते आणि ते वर्षानुवर्ष तसेच आहे असं आम्हाला सांगितलं गेलं होतं तर या एरियामध्ये राधाकुंड एरियामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर झाडं आहे आणि हे भरपूर पाणी होतं तर त्याला राधाकुंड असं म्हटलं जातं त्यानंतर तुम्ही हे बघू शकता इथे पंचकर्म सेंटर आहे पंचकर्म सेंटरमध्ये आतमध्ये गेल्यावर आपल्याला तिकडे जे काही वैद्य आहे त्यांची आपण अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट मिळते अदरवाईज नाही मिळत कारण तिकडे भरपूर गर्दी होती आम्हीही विचारलं पण ते पॉसिबल नव्हतं त्यानंतर प्रसाद घेऊन आम्ही बाहेर निघालो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू